नमस्कार, मी शारदा भालेराव महाजन. सुजनतर्फे आकाशवाणीने मला काय दिले या कार्यक्रमांतर्गत आज मी पण माझे काही आकाशवाणीचे अनुभव तुमच्या सगळ्यांसोबत शेअर करणार आहे. खरं म्हणजे नवीन लग्न झालेली कोणतीही व्यक्ती नवीन शहरात नवीन घरात आपली एक ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करत असते आणि ती धडपडत असते की तिला तिच्या नावासकट कोणी ओळखावं. आणि अशाच काही धडपडीत होते मी 2005 साली माझं लग्न झालं आणि मी चंद्रपूर शहरात आले. त्यानंतर मी अनेक ठिकाणी नोकरीसाठी अर्ज केले, इंटरव्ह्यूज दिले आणि अशाच एका अर्जादरम्यान मला आकाशवाणीमध्ये यो आणि कम्पेअरची जागा निघालेली आहे अशी माहिती कळाली आणि तिथे मी रीतसर जाऊन अर्ज भरला. आमची परीक्षा झाली, लेखी परीक्षा झाली, स्वर चाचणी झाली आणि त्यानंतर यो आणि कम्पेअर म्हणून मी आकाशवाणीमध्ये रुजू झाले. खरं म्हणजे आकाशवाणीशी माझा काही पूर्वी काही असा संपर्क नव्हता. फक्त बटन दाबले की रेडिओ सुरू होतो आणि त्याच्यातनं उद्घोषिका आपलं उद्घोषणा करत असतात एवढीच मला माहिती होती आणि छान छान गाणी ऐकायला मिळतात एवढंच माहिती होतं. पण यो आणि कम्पेअर म्हणून मी जेव्हा मी तिथे रुजू झाले तर ही एक अलीबाबाची गुहा माझ्यासमोर उघडली गेली. तिथे अनेको गोष्टी होत्या ज्याच्याशी माझा कधीही संपर्क नव्हता आला. म्हणजे तुमचं उच्चारण कसं असायला हवं, तुम्ही भाषा कशी वापरायला हवी, तुमच्या आवाजाची चढ उतार कसे असायला हवे, तुम्ही स्क्रिप्ट कसं लिहायचं, कार्यक्रम कसा तयार करायचा, निवेदन कसं लिहायचं, या सगळ्या गोष्टी माझ्यासाठी नवीन होत्या. आणि आमच्या सरांनी म्हणजे आमच्या आदरणीय कळमकर सर यांनी आम्हाला एकूण एक गोष्टी स्वतःहून शिकवल्या, आमचं ट्रेनिंग घेतलं. आमचे ड्युटी ऑफिसर पाठक मॅडम, गजभिये मॅडम आणि कांबळे सर यांनी पावलोपावली आम्हाला अगदी संयमित शब्दात आणि अगदी शांत त्यांनी प्रत्येक गोष्टी समजून सांगितलं की आकाशवाणीमध्ये काय बोलायचं आणि काय नाही बोलायचं. या सगळ्या गोष्टी त्यांनी आम्हाला खूप छान आणि शांत पद्धतीने शिकवल्या. खरं म्हणजे ट्रेनिंग जवळजवळ 3 दिवसांचं होतो पण त्याच्यानंतरची प्रत्येक ड्युटी ही एक ट्रेनिंगप्रमाणेच होती. कारण की आमच्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी जितक्या नवीन होत्या त्याचप्रमाणे त्यावेळेस नवीन कार्यक्रम पण सुरू झाले होते. त्यामुळे सगळ्या गोष्टी करताना आम्हाची फार तारांबळ उडायची आणि आम्ही घाबरायचो. पण आमचे सर आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहायचे आणि आम्हाला नेहमी पुढे जाण्यासाठी प्रेरित करत राहायचे. तर या सगळ्या कार्यक्रमामध्ये माझा सगळ्यात आवडता कार्यक्रम म्हणजे सगळ्यांचाच आवडता कार्यक्रम होता तो म्हणजे फिरता फिरता. म्हणजे तसं पाहता युवावाणीमध्ये हॅलो आपली आवड श्रोत्यांच्या पत्रांवर आधारित असा गाण्याचा कार्यक्रम, ज्ञान विज्ञान, रोजगार संधी असे अनेक कार्यक्रम होते. तरी तिथला एक सगळ्यात आवडता कार्यक्रम तो म्हणजे फिरता फिरता. या कार्यक्रमात आम्ही बाह्य ध्वनीमुद्रणावर आधारित हा कार्यक्रम होता आणि आम्ही बाहेर जाऊन अनेक लोकांचं रेकॉर्डिंग करायचो. म्हणजे कॉलेजेसमध्ये जाऊन युवा वर्गांचं, मुलांचं, मुलींचं एखाद्या विशिष्ट विषयावर निवेदन घ्यायचो, मनोगत घ्यायचो. किंवा मग आम्ही रस्त्यावर रोजंदारीचे कामं करणारे जे लोक होते त्यांचा दिवस कसा असतो, ते आपला दिवस कसा घालवतात, ते आपला बिझनेस कसा करतात याविषयी आम्ही त्यांना बोलतो करायचो. आणि खरं म्हणजे माईक पाहिल्यानंतर समोरचा प्रत्येक व्यक्ती घाबरत असतो. त्याचं ते घाबरणं कमी करून त्याच्या जीवनामध्ये तो कसा सगळ्या समस्यांशी सामोरी जातो आहे यासाठी आम्ही त्यांना बोलतं करायचो. खूप छान कार्यक्रम होता. त्याच्यानंतर आम्ही ते सगळं रेकॉर्डिंग आणायचो आकाशवाणीमध्ये, त्याचं एडिटिंग करायचो, गाणे फील करायचो, म्युझिक द्यायचो त्याला थोडंसं हवं असेल तर, निवेदन करायचो आणि मग एक अर्धा तासाचा कार्यक्रम तो 15 मिनिटांचा कार्यक्रम तो तयार व्हायचा आणि मग तो प्रसारित केला जायचा. त्यासोबतच आम्ही अजून एक कार्यक्रम करायचो तो म्हणजे अभिनंदन. 10वी आणि 12वीच्या बोर्ड परीक्षेमध्ये जो निकाल लागतो त्या निकालामध्ये चंद्रपूर शहरामध्ये जे प्रथम आलेले मुलं आहे त्यांचं मनोगत आम्ही त्याच दिवशी घ्यायचं ज्या दिवशी रिझल्ट त्यांचा लागलेला असायचा. त्यांचं मनोगत, त्यांच्या पालकांचं मनोगत, त्यांच्या शिक्षकांचं मनोगत आम्ही घ्यायचो आणि ते आम्ही प्रसारित करायचो जेणेकरून इतर लोकांना, इतर मुलांना 10वी 12वीचा अभ्यास करताना या सगळ्या गोष्टी कामी येतील की त्यांनी अभ्यास कशाप्रकारे केला, किती तास अभ्यास केला, कोणत्या कोणत्या गोष्टी केल्या आणि कोणत्या गोष्टी त्यांनी टाळल्या, ह्या सगळ्या गोष्टी इतर मुलांना माहिती व्हाव्या म्हणून आम्ही हा अभिनंदनाचा कार्यक्रम घ्यायचो. त्यासोबतच आम्ही रजनीगंधा हा सुद्धा कार्यक्रम करायचो. खरं म्हणजे ही आमची जबाबदारी नव्हती, आम्ही फार लहान होतो त्यासाठी, पण सर आम्हाला 8 महिन्यातनं एकदासुद्धा रजनीगंधा करायला द्यायचे. तो एक संवादात्मक कार्यक्रम होता. 2 उद्घोषिका एकमेकांशी संवाद साधत आणि त्याच्यामध्ये मध्येमध्ये गाणे ऐकत असत श्रोत्यांना. त्याच्यामुळे तो विषय निवडणे, गाणे निवडणे, संवाद लिहिणे आणि तो अर्धा तासाचा कार्यक्रम तयार करणे अशी एक मोठी जबाबदारी सर आमच्यावर द्यायची आणि आम्ही पण फार उत्सुक असायचो की या महिन्याचं रजनीगंधा आम्हाला करायला मिळतं आहे.
तर हे सगळे अनुभव घेत असताना मला सगळ्यात जास्त आवडला आकाशवाणीचा एकच गोष्ट आहे जी मला अगदी मनापासून भावली आहे, तो म्हणजे आकाशवाणीचा प्रत्येक शब्द हा खरा असतो. आकाशवाणीचा प्रत्येक शब्द हा स्क्रिप्टेड असतो, तो लिहिलेला असतो, तो पडताळून घेतलेला असतो. त्याच्यामुळे लोकांचा प्रचंड विश्वास असतो आकाशवाणीवर. जे बोललं जातं ते अगदी 100% खरं असतं, त्याच्यामध्ये खोटं असं काही नसतं. त्यामुळे ही जी सवय आहे की आपण जे बोलतो आहे ते खरं असायला हवं, 100% खरं असायला हवं आणि ते उत्तम असायला हवं, शुद्ध असायला हवं. ही सवय मला माझ्या शिक्षकी पेशामध्ये खूप कामी आली, कारण की विद्यार्थ्यांसमोर उभं राहताना तुम्ही अर्धकच्चं ज्ञान उभं घेऊन नाही राहू शकत. तुम्हाला एखाद्या विषयाचं चांगलं ज्ञान असायलाच हवं, तुम्ही खोटं लोकांसमोर नाही प्रस्तुत करू शकत. त्यामुळे आकाशवाणीमुळे मला ही खूप छान सवय लागली आणि मी आकाशवाणीसाठी आकाशवाणीचे खूप धन्यवाद देईल, कारण की आम्हाला वारंवार ही सूचना दिली जायची की तुम्ही जे लिहित आहे ते उत्तम असायला हवं. त्यामुळे ही एक सवय मला लागली, वाचनाची खूप सवय लागली. आजूबाजूला जे चाललं आहे, जगामध्ये जे चाललं आहे त्याच्याबद्दल सतर्कता हवी, त्याची तुम्हाला माहिती हवी, निदान खूप नाही पण थोडी माहिती तुम्हाला त्याची हवी. ही सगळी जी सवय आहे ती आकाशवाणीमध्ये असतानाच मला लागली. त्यामुळे मला माझ्या पुढील जीवनामध्ये सुद्धा समय सूचकता, टाईम मॅनेजमेंट हे सगळं करताना मला खूप कामी येत आहे अजूनही. त्यामुळे एक उद्घोषक म्हणूनही, यो आणि कम्पेअर म्हणूनही आणि एक श्रोता म्हणूनही मी आकाशवाणीचे अनेक अनेक धन्यवाद देईल की आकाशवाणी ही अशीच वर्षानुवर्ष आम्हाला सोबत देत राहो. धन्यवाद.